नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा आणि ठेकेदारांना नोटिसा पाठवण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय. घोडबंद रोड, मानपाडा, कापूरबावडी, शिळफाटा, डायगरगाव, कोपरी बंगला, वंदना स्टँड डेपो, मुख्य बाजारपेठ, खरकरळी, पेढ्या मारुती गल्ली या भागामध्ये रस्त्यावर पाणी साचलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा धीम्या गतीनं सुरू आहे. वागळे इस्टेट परिसरातील पडवळनगर इथे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसानं पडवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरलं. जास्त पाऊस पडल्यानं नाल्याचं पाणी साचल्यानं नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय. ठाणे महापालिकेचा 100% नालेसफाईचा दबाव फेल ठरलाय. घरात पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचं नुकसान झालंय. रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यात राहावं लागलं. मुंब्रा शिळफाटा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय. काही प्रमाणात वाहतूक देखील मंदावली आहे. गेल्या 3 तासांपासून 27.00 mm पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी रात्री पाचपाखाडी परिसरात जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे एक विशाल वडाचं झाड कोसळून पार्क केलेल्या वाहनांवर पडलं. या अपघातामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. सुदैवानं घटनेत कोणालाही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं. ठाणे महापालिकेचे आपत्कालीन पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी त्वरित पोहोचले आणि झाड हटवण्याचं काम सुरू केलं. झाड कोसळल्यामुळे पार्क केलेली अनेक वाहनं मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. वाहतूक विभागानं घटनास्थळी तातडीनं पोहोचून वाहतुकीची व्यवस्था केली आणि अपघातग्रस्त वाहनांना हटवलं. शहरातील पाचपाखडी परिसरा घनदाट झाडांनी भरलेला भाग आहे. पावसाळ्याच्या हंगामात वाऱ्यामुळे अशा घटनांचा धोका अधिक वाढतो. पालिकेनं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय आणि जुनी धोकादायक झाडं तातडीनं हटवण्याचे आदेश दिले आहेत. राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. लोकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासनानं सर्व शासकीय यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, अपर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले, संजय भोसले हे प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात, तर ठाणे जिल्हा प्रशासनातील आणि महापालिकेतील क्षेत्रीय वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितलं असून पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अतिशय दक्ष राहून संवेदनशीलतेनं जिल्ह्यातील परिस्थिती हाताळावी. जिल्ह्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांचं तातडीनं स्थलांतर करावं. तेथील नागरिकांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. गरज पडल्यास त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात पावसाचं पाणी थोडं जरी वाढलं तर रस्त्यावर पाणी साचतं. या सर्व बाबींवर बारकाईनं लक्ष ठेवावं. सर्वांनी 24 तास अलर्ट मोडवर राहून प्रत्यक्ष फील्डवर जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात असं ते म्हणाले. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी पालकमंत्री महोदयांना ठाणे जिल्ह्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची तसंच जिल्हा प्रशासनानं आपत्कालीन परिस्थितीत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देऊन काम करायच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरी कामं करून घेण्यासाठी पालिकेनं विविध विभागात ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. हे ठेकेदार त्यांच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्यानं पालिका आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांच्याकडे आलेल्या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेत सर्व ठेकेदारांना नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे ठेकेदारांचं धाबदण आणलंय. ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकारची नागरी कामं करून घेण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आलेत. हे ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून नागरी सुविधांची विविध कामं करून घेतात, मात्र त्यांना सुरक्षेची साधनं पुरवली जात नाहीत. पुरवण्यात येणारी साधनंही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. त्याप्रमाणे त्यांची आर्थिक पिळवणूकही केली जाते. अशा अनेक समस्या श्रमिक जनता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त राव यांची भेट घेत मांडल्या आहेत.
त्यावर राव यांनी तात्काळ संबंधित सर्व ठेकेदारांना नोटीसा बजावण्याचे आदेश प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना दिले. श्रमिक जनता संघ युनियननं कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सांगून ठाणे महापालिका मुख्यालयावर निदर्शनं केली होती. या निदर्शनाच्या वेळेला आयुक्त मुख्यालयात उपलब्ध नसल्यानं युनियननं त्यांची भेट घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. राव यांनी किमान वेतन, भत्ते, भरपगारी, रजेचं वेतन, बोनस आणि उपदानाची रक्कम इत्यादी कायदेशीर सोयीसुविधा देण्यात कसूर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करू असं आश्वासन दिलंय. तसं संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावू असे आदेशही राव यांनी दालनात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिलेत. माननीय श्री बाळासाहेब राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक इम्तियाज खान अर्थात मुन्नाबाई. माननीय श्री बाळासाहेब राजे निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट विशालराजे निंबाळकर. जिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना संगणक हाताळणी, संगणकीय कामकाज आणि प्रशासकीय बाबी याकरता साक्षर करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट 23 जुलै रोजी घेण्यात आली. शासनाकडून घेण्यात येणाऱ्या विविध योजना आणि मार्गदर्शक सूचना राबवण्याकरता 265 कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानं जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पार पडली. कार्यालयीन कामकाजात कर्मचाऱ्यांना कामात येणाऱ्या अडचणींना लक्षात घेता 100 गुणांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेण्यात आली. दैनंदिन कामकाजात तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी तसंच दररोज नव्यानं तांत्रिक बदल आत्मसात करण्यासाठी टेस्ट घेण्यात आली अशी माहिती अविनाश फडतर यांनी दिली. कनिष्ठ सहाय्यक 160, वरिष्ठ सहाय्यक 69, सहाय्यक प्रशासन अधिकारी 12, कनिष्ठ प्रशासन अधिकारी 24 असे एकूण 265 कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेऊन डिजिटल माध्यमाचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येतोय. ई ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, कम्प्युटराईज, टिप्पणी लेखन, पत्रलेखन, प्रशासकीय विषयावरील टिप्पणी लेखन इत्यादी बाबतची प्रात्यक्षिक टेस्ट घेण्यात आली. कर्मचारी वर्गात त्यामुळे उत्साहाचं वातावरण दिसून आलं आणि त्यांनी यानिमित्तानं पुन्हा प्रशासकीय अभ्यासाचं पुनर्विलोकन केलं. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करून लोकाभिमुख सेवा देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी ते लाभदायक ठरणार आहे. पर्यावरणाचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनानं दिलेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. या उपक्रमाअंतर्गत पर्यावरणाला पूरक अशा घटकांपासून तयार केलेले गणेशमूर्ती, मखर आणि इतर सजावटीच्या साहित्याचं प्रदर्शन आणि विक्री 27 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत पालिका शाळा क्रमांक 19 विष्णूनगर ठाणे इथं आयोजित केलंय. या उपक्रमाचं उद्घाटन पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आणि ठाणे शहरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत होणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या मूर्त्यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सातत्यानं पालिकेतर्फे विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात. गणेश भक्तांना पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती आणि इतर साहित्यांचं विविध पर्याय उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशमूर्तीकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच प्रभाग समितीनिहाय मोफत जागाही देण्यात आली असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं. उत्सवादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन केलं असून पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचा परिसंवाद, नागरिकांसाठी निष्णांत मूर्तीकारांकडून मातीच्या गणेशमूर्ती घडवण्याची कार्यशाळा, कागदपुठ्ठा यापासून सजावटीचं साहित्य बनवण्याचं प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली. या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा करावा असं आवाहनही पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. टिळक भवन दादर इथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि ठाणे जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, प्रदेश सरचिटणीस सहप्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक सभागृहात संपन्न झाली. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनतेनं बीजेपी सरकारला नाकारलंय आणि जनता त्यांना कंटाळली आहे हे लोकसभा निकालावरून दिसतंय, असं यावेळेला बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद अहेर यांनी सांगितलं. तसंच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचंय, त्यामुळे ब्लॉक तसंच आघाडी आणि सेलच्या बैठका आणि बूथस्तरीय रचना यांच्या बैठका, नवीन मतदार नोंदणी, बीएलएलच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचंय आणि गतकाळात या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेल्या त्रासाबाबत येणाऱ्या काळात करायच्या आंदोलनं, रॅली याबाबत सविस्तर चर्चा करून त्याची माहिती देखील दिली. याबाबत लवकर निदर्शित कार्यबैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना केल्या आहेत. यावेळी बैठकीला प्रदेश सचिव मनोज शिंदे, प्रदेश पदाधिकारी भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, युवक काँग्रेसचे आशिष गिरी यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, सेल विभाग अध्यक्ष आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा आणि ठेकेदारांना नोटीसा पाठवण्याचा पालिका आयुक्तांचा निर्णय. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.